कोकण रेल्वे आणि पाऊस. रेल्वेने आम्ही मडगाव स्टेशनला उतरलो, आमच्या बाईक्स ताब्यात घेतल्या आणि पावसाळी बाईक राईडला सुरुवात केली. प्रवीण सारंग आणि मी 4 वर्षापूर्वी आम्ही राजस्थान बॉर्डरपर्यंत बाईक घेऊन गेलो होतो आणि ह्यावेळचा प्लॅन गोवा आणि कर्नाटकचे समुद्र किनारे. आमचा पहिला मुक्काम साऊथ गोव्यातलं पालोलीम बीच. गेल्या गेल्या समुद्र गाठला आणि मनसोक्त डुबलो. कामाच्या गडबडीतून पहिल्या दिवशीची संध्याकाळ एकदम रिलॅक्सिंग ठरली. दुसऱ्या दिवशीची सकाळ निवांत झाली. पालोलीम बीचच्या दुसऱ्या टोकाकडे चालू लागलो. बाईक राईडचा डे टू आहे आणि एक निवांत जागा शोधायच्या ह्याच्यात आम्ही हॉटेलपासून दूर आलो. खूप तुम्हाला बघायचं आहे का आम्ही कुठे आलो आहोत? एवढ्या भारी लोकेशनला आलो आहे. वरती आहे, लाटा येत आहेत, आदळत आहेत आणि आम्ही निवांत बघत बसलो आहे. आणि आज आम्ही गोवा बॉर्डर क्रॉस करून कर्नाटकात जाऊ. मोस्टली ऑफ सीझन आहे, हॉटेल पण स्वस्त आहेत, काय पाहिजे असेल. पावसाळा असल्याने गोव्याचं नेहमीपेक्षा वेगळं आणि शांत रूप पाहायला मिळालं. एका रिमोट लोकेशनवरनं परत येताना डोंगरावर गेलेलो मागच्या आणि हा प्रवीण घाई करतोय नेहमीसारखी युरोप युरोप सारखं चल रे चल रे चल रे. मी तर इथं सगळं ह्याचं मॅनेज करतोय, आणखी ट्रिप मॅनेज करतोय. तो काय आपला लहान मोठा काळ सोडला खेळण्याच्या दुकान की खेळ करतो. नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. गोव्याप्रमाणेच कर्नाटकातले रस्तेही प्रशस्त वाटले. गोवा बॉर्डर क्रॉस करून गोकर्णकडे निघालो. गोकर्णच्या झॉस्टेल मध्ये मुक्काम केला. रूफटॉप वरून सनसेट पाहायला मिळाला आणि पावसाला सुरुवात झाली. हॉस्टेल मध्ये रात्री कॅरम खेळलो. हॉस्टेलची ही एक वेगळीच खासियत असते. गोकर्णाच्या आसपास बरेच बीच आहेत, त्यातला ओम बीच पाहायला गेलो. दुपारी आम्ही मिर्जान किल्ल्याला भेट दिली. प्रशस्त आणि भव्य किल्ला. 16व्या शतकातला हा किल्ला चेन्ना भैरादेवी यांच्या अधिपत्याखाली 54 वर्ष होता. मिर्जान बंदरावरून त्या काळी मसाल्याच्या पदार्थांची निर्यात केली जाई, त्यामुळे पोर्तुगीजांनी राणीला पेपर क्वीन असं दुसरं नावही दिलं. किल्ला बघून आम्ही कासरकोड समुद्र किनाऱ्याकडे निघालो. किनारा सुंदर होता,
पण आसपास राहण्यासाठी काहीच सोय नसल्याने आम्ही 70 किलोमीटर लांब असलेल्या जोग फॉल्सकडे जाण्याचा निर्णय घेतला. वळणावळणाचे रस्ते आणि घनदाट जंगल असल्याने राईडला वेगळीच रंगत आली. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने जराशी उसंत घेतली आणि आम्ही जोग फॉल्सकडे निघालो. डे 4 आम्ही वॉटरफॉलला ट्रेक करायला चाललो आहे. जोग फॉल्स गोकर्णमधनं निघालेलो आणि 2 प्लॅन बदलले पण व्ह्यू आत्ताच बघण्यासारखा आहे. आणि उंचावरून फॉल्स बघण्यासाठी कट्टा बांधलाय आणि ट्रेकिंगची हौस असेल तर जवळपास 1500 पायऱ्या उतरून खाली जाऊन सुद्धा फॉल्सचा वेगळा व्ह्यू बघण्याचा आनंद घेता येतो. सांग प्रेक्षकांना, सांग तुझी अवस्था, सांग काय नाजूक अवस्था आहे, सांग तुझी नाजूक आहे. अशा खड्या पायऱ्या 3 वेळा उतरून चढेल. 3 वेळा चला. आम्हाला पोलिसांनी पकडलं. 2 दिन से खाना नाही दिया आहे, पाणी नाही दिया आहे, एक फोन कॉल मांग रे वो नाही दे रे, पता नहीं कहाँ पे पानी है ना, पण पाऊस पडतोय. हम शुद्ध बिस्लरी का पानी पीते. तर हा लास्ट पॉइंट आहे आणि इथे इथपर्यंतच जाता येतं, याच्या पुढे नाही जातात, याच्या पुढे फक्त बघता येतं. ओके, सो काय आहे व्ह्यू तो बघूया. माझीच ही हालत, तापल्यावरून जो म्हातारा माणूस आहे कुठे असेल कसा असेल ते बघूया आपण. बसला मग प्रवीण सर, वैष्णोदेवी यात्रा करून कसं वाटतं तुम्हाला? वैष्णोदेवीला तर जाणार पण नाही मी एवढा. अर्ध्यापेक्षा जास्त चढाई झाली आहे आणि कोणतरी दिसलंय आपल्याला, एक वयस्कर माणूस येतोय. ओ सेल्फी कॅमेरा ऑन ठेवणार आहे आता. काय मस्त आहे व्ह्यू, व्ह्यू छान आहे. सो ट्रेकिंगने जान आणली आमच्या या बाईक राईडला आणि आता मस्त भिजत भिजत जायचंय. मस्त पावसात भिजत आम्ही परत रूमवर आलो. आमचा पसारा, ही आमची रूम, आईस पैस, छान झोप लागली काल. आता आवरा आणि निघा. पायऱ्या उतरून आणि चढून मजबूत भूक लागली होती. त्यानंतर जेवणावर आम्ही आडवा हात मारला. परतीच्या प्रवासात प्रचंड पाऊस लागला. संध्याकाळपर्यंत आम्ही मुरुडेश्वरला येऊन पोहोचलो. मुरुडेश्वर हे इकडचं प्रसिद्ध देवस्थान. ह्याचं खास लोकेशन हे आपल्यासारख्या ट्रॅव्हलर्सना आकर्षित करून घेतं. गोपुराच्या 18व्या मजल्यावरून सर्व बाजूचा परिसर विहंगम दिसतो. मुरुडेश्वराचा निरोप घेऊन आम्ही कर्नाटकाचं दुसरं टोक मँगलोरकडे रवाना झालो. तिथे रेल्वेत बाईक्स टाकल्या आणि आठवडाभराच्या ट्रिपची सांगता झाली.